प्रीव्यू पार्टी जेव्हा अशा प्रकारचे लव जिहादचं हे नया कायदा काढून आणतं तर आम्हाला फक्त हे विचारायचं आहे की आपण हे कायदा आणलेला आहे. आम्ही अविश्वास आहे मोदी साहेबांना हे प्रश्न विचारतो की आता कायदा आलेला आहे, तुम्ही या कायद्याखाली सर्वप्रथम एक एक्झाम्पल सेट करण्यासाठी आपल्या पार्टीमध्ये जे वरिष्ठ नेते आहेत ते मुख्तार अब्बास नक्वी ज्यांनी लव जेहादची सुरुवात केली भारतीय जनता पार्टीमध्ये, शाहनवाज हुसैन ज्यांनी लव जेहादची सुरुवात केली आणि इतके मोठे पदावर घेऊन बसलेले आहे, त्यांची बायको जी आहे ना ते दुसऱ्या जातीची धर्माची आहे. मग आम्हाला हे विचारायचं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये लव जेहाद चालणार पण दुसऱ्या कोणीही ते करू नये. आता तुम्ही कायदा आणलेला आहे, तुम्ही एक एक्झाम्पल सेट करण्यासाठी त्यांच्यावर कडक कारवाई करा. मुख्तार अब्बास नक्वीला आणि शाहनवाज हुसैनला जेलमध्ये टाका या कायदा खाणून खाली आणि नंतर आपण बघू ना. आपण लोकांना सांगता येईल आपल्याला की बाबा बघा हे आमच्या पार्टीमध्ये होते त्यांच्यावर आपण कडक कारवाई केलेली आहे. काय आहे की जे आज देशासमोर जे गंभीर विषय आहे त्या विषयीच्या बाबतीत कोणीही बोलू नये. म्हणजे आपण आज अनएम्प्लॉयमेंटच्या बाबतीत बोलत आहे का की इतकी बेरोजगारी वाढलेली आहे, लाखोंच्या संख्येने लोक बेरोजगार झालेले आहे पूर्ण देशामध्ये. आज जे महागाई वाढलेली आहे, इकॉनॉमी आपण कशा रिवाईव्ह करता येईल, कोरोनाची भीती इतकी आपल्याला दाखवण्यात येत आहे की ते लस कधी येणार, आता पुन्हा लॉकडाऊन होणार, लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पण काय आहे की आपण फक्त लव जिहादच्या बाबतीत आता डिस्कशन करणार आहे. तुम्ही बघा मी आपल्याला सांगतो की 8 दिवस आता हे सगळं जितकं इश्यूज आहे ते सगळं इश्यूज जे आहे ते थंड बस्त्यामध्ये गेलेले आहे. आपण काय डिस्कस करणार आहे, लव जिहाद असे केसेस आणणार आहे की बघा काय आपल्याकडे कायदे कानून खूप आहे या देशामध्ये, की सीआरपीसीचा काय कायदा आहे त्यामध्ये आहे, आपण ऍक्शन घेऊ शकतो की कोणीतरी पोस्ट कन्वर्जन करत असेल तर. आपल्याकडे आयपीसीचे सेक्शन्स आहे, अनेक सेक्शन्स आहे ज्या कायद्याखाली आपण हे सगळं कारवाई करू शकतो. पण एखादा कुठेतरी असं झालेला असेल आणि त्याला सगळ्याला एक असं मोठं स्वरूप देऊन एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचा हे उद्देश आहे. आणि आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की मोदी साहेब तुम्ही सत्तेमध्ये आलेला आहे, तुम्हाला जितकं कायदे कानून जे आणायचे आहे तुम्ही आणा, पण या समाज घाबरणार नाही. तुम्हारे साथ तो कभी डरने वाला है नहीं, उसके अंदर हम लड़ेंगे, डट के लड़ेंगे. आप कायदे लेके आइए, आपने सोचा पहले है कि हम कोष बंद करवा लेंगे तो ये मर जाएंगे, आपने सोचा कि ट्रिपल तलाक का कानून लेके आएंगे तो मर जाएंगे, आप सीएएनआरसी का लेके आएंगे तो मर जाएंगे, अब आप ये लेकर आ रहे हैं लव जिहाद तो हम खत्म हो जाएंगे. नहीं, हम खत्म नहीं होंगे, हम हमारा लव जारी रखेंगे. देश के लिए हमारा जो लव है वो हमारा रहेगा. अब उसका आप क्या नाम देना है आप नाम देते हैं.